नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकर राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर पुन्हा एकदा वाढणार आहे बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शक्यता पुढील पाच दिवसामध्ये आहे तर मित्रांनो आपण सविस्तर संपूर्ण जिल्ह्यांचा अंदाज जाणून घेणार आहोत कोणत्या ठिकाणी किती प्रमाणात पाऊस होऊ शक्यता पुढील पाच दिवसामध्ये आहे तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा बेलायकॉन बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेट्ससाठी आणि मित्रांनो रात्रीच्या वेळी मात्र पाऊस जोर जास्त राहण्याची शक्यता आहे तर मित्रांनो चला सविस्तर जाणून घेऊया कोणत्या ठिकाणी किती प्रमाणात पाऊस शक्यता आहे आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आयकॉन बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेटसाठी आणि सर्वप्रथम व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉन बटन नक्कीच प्रेस करा तर मित्रांनो चला सविस्तर जाणून घेऊया या ठिकाणी बघू शकता सावंतवाडी सिंधुदुर्गमध्ये तर या ठिकाणी सावंतवाडी वेंगुर्ला रोज बंडा तसंच या ठिकाणी रामघाट या ठिकाणी बघू शकता आंबोली चांदगड हा जो सर्व परिसर आहे या सर्व परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे पावसा जोर वाढलेला बघायला मिळणार आहे मित्रांनो या ठिकाणी महापन कुडल तसे या ठिकाणी बघू शकता आसपासच्या परिसरामध्ये इकडे दिगराला का कासल पॉईप वायगणी तसे या ठिकाणी मालवण कुणकेश्वर कणकवली पोंडा या सर्व परिसरामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस पडेल पाच दिवसामध्ये बघायला मिळणार आहे या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये आहे आणि रत्नागिरीकडे बघितला असता या ठिकाणी बघू शकतो कोल्हापूरमध्ये गगनबावडा या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे रायपतनकडे देखील मुसळधार पाऊस होऊ शकतो राजानगरीकडे देखील या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे तसे या ठिकाणी खारेपतन राजापूर तसे या ठिकाणी विजयदुर्ग वाडापेठ या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो पुढील पाच दिवसामध्ये या ठिकाणी पाऊस जोर जास्तच राहण्याची शक्यता आहे तसे या ठिकाणी पुरंगड लांजा तसं या ठिकाणी बेलकर साखरपा देवरुख रत्नागिरीमध्ये जास्तच प्रमाणात पाऊस जोर वाढणार आहे या ठिकाणी जबरदस्त मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो रत्नागिरी तसेच आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये पुढील पाच दिवसामध्ये तर मित्रांनो व्हिडिओला बघता बघता व्हिडिओला लाईक करत चला या ठिकाणी बघू शकता रत्नागिरी नेरवा मुलगुंड संगमेश्वर तसे या ठिकाणी मखजान हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी जबरदस्त पावसाची शक्यता आहे तसेच या ठिकाणी बघू शकता हे दावी गुहागर मार्गतामे तसंच या ठिकाणी सानवर्डा श्रीशिंगवे अरल चिपळूणी या सर्व परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता पुढील पाच दिवसामध्ये आहे पाऊस पाच दिवसामध्ये पावसाचा जोर बऱ्याच ठिकाणी वाढणार आहे मित्रांनो तसंच या ठिकाणी सौराट वसोटा फोर्ट चाकदेव लोटे तसे या ठिकाणी खेड दागाव दाधोल या सर्व परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे किनारपट्टीला जबरदस्त पाऊस पुढील पाच दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आहे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो घोगरे या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा आणि महाबळेश्वरला देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे पोलादपूरला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील मात्र या ठिकाणी पाऊस जोर जबरदस्त बघायला मिळू शकतोय मित्रांनो त्या ठिकाणी बघू शकता दापोली केलसी तसे या ठिकाणी मांडणगड आणि या ठिकाणी श्रीवर्धन या ठिकाणी जबरदस्त पावसा शकत आहे गोरेगाव देवेगड रोहा या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो इंदापूर ताला तसेच मुरुज जंजिरा काशी तसंच रोहा हा जो सर्व परिसर आहे या सर्व परिसरामध्ये परिसरा मुसळधार पावसाची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे आणि रायगडकडे अलिबाग पेजरी चोंडी पेन शिवाली या ठिकाणी शिरवली खोपोली या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस काप कासमेटकडे बघितला असता या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे तसे या ठिकाणी कुसूर कर्जत या ठिकाणी बघू शकता मित्रांनो उरण मुंबई तसे या ठिकाणी कोळीवाडा नवी मुंबई पनवेल किर्चनवाडा उमवाडी ठाणे हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मुसळधार पाऊस शक्यता आहे मध्यम ते जोरदार स्वरूपास पाऊस पुढील पाच दिवसामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे या ठिकाणी मीराबा आहे भयंदर भिवंडी कल्याण डोंबिवली तसे या ठिकाणी बघू शकता आसपासच्या सर्वच परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे वसई वय विरार उंबरपाडा पिल्वी शहापूर या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच बघायला मिळू शकतोय पालघरमध्ये पालघर सफाले तसंच या ठिकाणी चोंडी वाडा तसंच परळी खुदन आणि मानोर या ठिकाणी बोईसर वानगाव हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता पुढील पाच दिवसामध्ये आहे किनारपट्टीला जबरदस्त पाऊस बघायला मिळू शकतोय तसंच मित्रांनो आता विदर्भामध्ये बघितला असता या ठिकाणी बघू शकतो विदर्भाच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे नागपूरमध्ये बघितला असं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो नागपूरमध्ये या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे नागपूर तसंच आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये या ठिकाणी बघू शकता नागपूर कांपट्टी वागुली परशिवनी तसंच या ठिकाणी कमळेश्वर धामणा हिंगणा पाचगाव या ठिकाणी बघू शकता मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस विदर्भामध्ये नागपूर या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे आसपासच्या लगतच्या सर्व परिसरामध्ये आणि इकडे काटोलकोंडाली इकडे मध्यम स्वरूपाचे पाऊस शक्यता आहे भंडारा मध्ये बघितला असता या ठिकाणी बघू शकता भंडारा वारती चिखली मौदा तसे या ठिकाणी गोतनगाव अडिल हा जो सर्व लगतचा परिसर आहे सर्वत्र मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय तसेच गोंदियाकडे बघितला असता या ठिकाणी बघू शकता गोंदियाकडे पाऊस जोर थोडा जास्त राहील गोंदिया गोरेगाव आमगाव साखरेतोळा हा जो परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे लांजी राजेगाव वारसिवनी बालाघाट तसंच या ठिकाणी बघू शकता आसपासच्या लगतच्या सर्वच परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त प्रमाणात राहील आणि काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा देखील होऊ शकतो आहे तसेच गडचुलीकडे बघितला असता या ठिकाणी बघू शकता देसाईगंज आणि आरमोरी या ठिकाणी पाऊस जोर थोडा जास्त राहील तसंच या ठिकाणी शिंदेवाई गडचुली मूल चामोर्शी तसंच या ठिकाणी मुरुंगाव कापसी मुलचेरा या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे आणि येटापल्ली आहेरी भामरगड या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील पाच दिवसामध्ये बघायला मिळू आहे तसेच या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राजुराकडे पाऊस जोर थोडा कमी राहील चंद्रपूर जिल्ह्यातील बाकी भागाच्या तुलनेमध्ये तसंच या ठिकाणी चंद्रपूर आणि भद्रवती मुसळधार पावसाची शक्यता आहे यवतमाळमध्ये बघितलं असेल या ठिकाणी पांढरकवडा करंजी मोहाडा गाठंजी तसंच या ठिकाणी परवा पेंडारी पतनबोरी गोमुत्री या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तसे या ठिकाणी बघू शकता रोईजवळ आर्नी देहाणी दिग्रस साखरी या सर्व परिसरामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचाच पाऊस बघायला मिळू शकतो आहे या ठिकाणी पाऊस जोर थोडा जास्तच राहण्याची शक्यता आहे दरवा लखेड नेर या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा बाऊळगाव फुलेगावकडे देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे देवळी आणि वर्धा मध्यम स्वरूपाच होऊ शकतो तसं इकडे बघू शकता मित्रांनो सेलू केलजर तुळजापूर या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शक्यता आहे वर्धा जिल्ह्यामध्ये बारवाडी तसं या ठिकाणी बघू शकता समुद्रपूर जाम तर हिंगणघाट या ठिकाणी थोडा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो वर्धा जिल्ह्यामध्ये तसं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो आर्वीकडे आर्वी तळेगाव तसं या ठिकाणी आष्टी कारंजा या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकत आहे आणि अमरावती जिल्ह्यामध्ये बघितला असं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो अमरावतीमध्ये अमरावती तस या ठिकाणी बघू शकता चांदूर दामनगाव रेल्वे फुलगाव धामणगाव या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा तो तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये नांदगाव मोजरी या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचाच राहील मोर्शी वरुण नरखेड या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचाच पाऊस अशी आहे अचलपूर चिखलदारा या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील पाच दिवसामध्ये बघायला मिळू शकतोय तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय आणि अकोलामध्ये बघितला असता या ठिकाणी बघू शकता अकोला मूर्तिजापूर दर्यापूर अकोट तेलार जळगाव जामोद खामगाव आसपासच्या परिसरामध्ये बघू शकता सर्वत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस अशी शक्यता आहे आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तसेच वाशिम जिल्ह्यामध्ये मात्र पावसाचा जोर थोडा जास्त राहण्याची शक्यता आहे या ठिकाणी बघू शकता वाशिम मंगळूरपीर मुसळधार पावसाची शक्यता आहे रेठार रिसोर्टकडे देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा मालेगाव मरसूळ या ठिकाणी आपल्याला मध्यम ते थोडं ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय तसेच मित्रांनो या ठिकाणी बघू शकता बुलढाणामध्ये मेहकर तसंच या ठिकाणी कुदनापूर अहमदपूर चिखली मुगा कलवड बुलढाणा गिरडा हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे आणि या ठिकाणी मोटाला पिंपरी गावाली तसंच बरडगाव खामगाव या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचाच पाऊस आणि देऊळगाव राजाकडे तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामध्ये बघितला असता या ठिकाणी खानदेशामध्ये बघू शकता या ठिकाणी धुळे सॉरी जळगावमध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी भुसावळ आणि मुक्ताईनगर पावस जोर थोडा कमी राहील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसंच या ठिकाणी बघू शकता मित्रांनो आसपासच्या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील आणि मुक्ताईनगरकडे देखील हलक्या हलक्या स्वरूपाचा रावेरकडे देखील हलक्या स्वरूपाचाच पाऊस होऊ शक्यता आहे तसं या ठिकाणी बघू शकता फैजपूर तसे या ठिकाणी जानोरी यावल या परिसरामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकता पुढील पाच दिवसामध्ये आहे तसं मित्रांनो या ठिकाणी जळगावमध्ये मध्यम स्वरूपाचं होऊ शकतो एरंडोल आणि दरंगाव या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा राहील थोडा जोर कमी बघायला मिळू शकतोय अमळनेरकडे मध्यम स्वरूपाच्याच शक्यता आहे चोपळाकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय तसंच मित्रांनो पाचोरा या ठिकाणी बघितला असता मध्यम स्वरूपाच्या शक्यता पुढील पाच दिवसामध्ये या ठिकाणी आहे आज आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये बघू शकता आणि भडगावकडे देखील आपल्याला या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा जामनेर तसंच या ठिकाणी बोधवड या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाच्याच शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे जळगाव जिल्ह्यामध्ये आणि धुळ्यामध्ये बघितला असता या ठिकाणी बघू शकता मित्रांनो धुळे नावारी अंजांग अंजाले कुसुंबे हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील पाच दिवसामध्ये बघायला मिळू शकतो मित्रांनो या ठिकाणी पुढील तीन दिवसामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शक्यता आहे मात्र पुढील पाच दिवसामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस धुळे जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकतो तसेच या ठिकाणी कुसुंबे चिंचखेडे चिंचवड या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाच्याच पाऊस होऊ शक्यता आहे साखरी तालुक्यामध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता साखरीमध्ये जवळपास सर्वच भागामध्ये मध्यम स्वरूपाच्याच पावसची शक्यता आहे आणि या ठिकाणी सिंधखेडा आणि शिरपूर या ठिकाणी शिरपूरकडे जोर थोडा कमी राहील सिंधखेडा या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा आणि दोंडाईचा या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाच्याच पावसची शक्यता आहे आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये या ठिकाणी बघू शकता दोंडाईचा तसंच या ठिकाणी नंदुरबारमध्ये बघितला असता या ठिकाणी राणाला कोपर्ली या ठिकाणी जोर थोडा कमी राहील नंदुरबारमध्ये देखील थोडा कमी राहील मध्यम स्वरूपाचाच राहील मात्र शहादा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे आणि या ठिकाणी तळोदा अकलकुवा तसे आकारणी या ठिकाणी थोडा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो मध्य मध्यम ते ठिकाणी मुसळधार पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतोय नावपूरकडे बघितला असता या ठिकाणी मध्यम तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता पुढील पाच दिवसामध्ये आहे नाशिक जिल्ह्यामध्ये बघितला असता या ठिकाणी बघू शकता नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो नाशिक निफाड सिन्नर मनमाड यवला तसेच या ठिकाणी मालेगाव सर्वत्र मध्यम स्वरूपाचा राहील मात्र या ठिकाणी जोर वाढलेला बघायला मिळू शकतो सापुतारा खरपाडा तसं या ठिकाणी त्र्यंबक आणि इगतपुरी मुसळधार पावसाची शक्यता आहे बाकी सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे आणि अहमदनगरमध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता कोपरगाव तसंच या ठिकाणी शिर्डी जवळ केपुल वावी नांदूर शिंगोठे कलवड तसं या ठिकाणी श्रीरामपूर टाकळी लोणी आश्वी देवळली प्रवारा या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे संगमनेर आणि अकोला या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचाच बघायला मिळू शकतो आहे गुहागर तर या या ठिकाणी बघू शकता गारगाव मांडवे या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस होऊ शक्यता आहे राहरीमध्ये बघितला असता रावरी वांबोरी या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचाच पाऊस बघायला मिळू शकतो मित्रांनो तसेच या ठिकाणी राहता तालुक्यामध्ये बघितलं असता या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय राहतातच तसे आसपासच्या परिसरामध्ये बघू शकता शिर्डी तसे या ठिकाणी आष्टगाव या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस होऊ शक्यता पुढील पाच दिवसामध्ये आहे राहरीकडे मध्यम स्वरूपाचं राहील बगूर पाथर्डी देखील मध्यम स्वरूपाचा राहील मात्र पाथर्डीकडे जोर वाढलेला बघायला मिळू शकतो इकडे काळा जामखेड या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो अहमदनगरमध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा राळेगाव श्रीगोंदा दौंड तसे या ठिकाणी बघू शकता पेडगाव कुलदरण बिटकेवाडी तसे या ठिकाणी मिरजगाव जळगाव तसे या ठिकाणी कर्जत या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आणि जुन्नूर मनसर चाकण पुणे सासवड सर्वत्र मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस शक्यता पुढील पाच दिवसामध्ये आहे लोणात फलटण बारामती या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि सातारामध्ये मात्र पाऊस जोर जास्त राहणे शक्यता आहे सातारा कोरेगाव रईमपूर अंदाह वडूज तसेच या ठिकाणी देहवाडी निधाल मा या ठिकाणी मोल हा जो सर्व परिसर आहे या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे आणि सोलापूरकडे बघितलं असता या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सोलापूरमध्ये करमाळा या ठिकाणी कर मुसळधार पाऊस अशी शक्यता आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पुढील पाच दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आहे इंदापूर अकलूज पिलीव या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे तर सांगोली या ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो सांगोली मंगळवेडा पंढरपूर या ठिकाणी मात्र पाऊस जोर थोडा जास्त राहील सोलापूरकडे देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा माहोळी इचलगाव या ठिकाणी तसंच अकोलकोटकडे देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये सोलापूरमध्ये आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता जत आणि संख या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि सांगलीकडे बघित असता सांगलीमध्ये या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सांगलीमध्ये सांगली मालगाव देसिंग तासगाव पलूस तसं रामपूर विटा कानापूर सर्वो, सर्वो, या ठिकाणी नागस कोची देसिंग हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मुसळधार पाऊस शक्यता आहे मंगसोली कुडाची शेरागुप्पी सदलागा शिरोळ इचलकरंजी या सर्व परिसरामध्ये देखील आपल्याला मध्यम ते तुळा ठिकाणी मुसळधार पाऊस आष्टा इस्लामपूर तसंच नरसिंहपूर या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी तसेच या ठिकाणी बघू शकता कोकरुड मालकापूर तसंच परोळा संगरूल या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तसंच या ठिकाणी बघू शकता मित्रांनो रायपतन तसं या ठिकाणी गगनबावडा राधानगरी या ठिकाणी जबरदस्त मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे जोर थोडा जास्त राहण्याची शक्यता या ठिकाणी आहे आणि मी या ठिकाणी मराठवाड्यामध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो मराठवाड्यामध्ये देखील पावसा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो औरंगाबादमध्ये बघू शकता मित्रांनो या या ठिकाणी आपण औरंगाबादमध्ये बघितलं असता जवळपास सर्वच परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे औरंगाबादच्या या ठिकाणी औरंगाबाद सिंदरमेढीसी तसं यालोर कुफा देवगाव हतनूर कन्नड आंबाला फुलंबरी विरामगाव पिशोर तसंच सिल्लोड बोकरदन समतनगर हंसनाबाद दावाद दाबाडी या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचाच पाऊस बघायला मिळू शकतोय आणि धरणक्षेत्राकडे देखील मध्यम स्वरूपाचा राहील मात्र पाऊस जोर या ठिकाणी थोडं वाढलेला बघायला मिळू शकतो गंगापूरकडे तसंच जालना जिल्ह्यामध्ये बघितलं असतं जालना जिल्ह्याच्या पूर्व बाजूला जोर थोडा जास्त राहील आणि बाकी सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावस शकत आहे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो जालना तस या ठिकाणी जालना तारगाव गोला या ठिकाणी पानवाडी तानवाडी तसे या ठिकाणी वाडी ईश्वरनगर आंबड पाचोड काचोड या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पाऊस अशी आहे जालना जिल्ह्यामध्ये आहे आणि बीडमध्ये बघितलं असता गेवराई बीड आणि चौसाळा या परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि केज आणि कळम या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो उस्मानाबादच्या काही भागामध्ये दानी धारूर केज येळम या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच पावसं शक्यत आहे वडवणी तळेगाव या ठिकाणी मध्यम स्वरूपाच राहील माजलगावकडे मध्यम स्वरूपाच राहील शिरसाळ सोनपेठ थोडा जोर वाढलेला देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी तसं मित्रांनो उस्मानाबादमध्ये मात्र मुसळधार पावस शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे या ठिकाणी बघू शकता उस्मानाबादमध्ये उस्मानाबाद बेलिम खामगाव पेठ तसं येडशी बार्शी पानगाव वायरक सर्वत्र मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तसेच या ठिकाणी कळम मासा तारखेड बूम पाथरुड या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे लातूरमध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता मित्रांनो लातूरमध्ये लातूर औसा निलंगा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा मात्र श्री अनंतपाल आणि उदगीर या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे अहमदपूरकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाचं होऊ शकतो आहे गंगाखेडकडे बघू शकतं परभणीमध्ये या ठिकाणी क कर... गंगाखेडकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाचं राहील परभणीमध्ये मात्र पाऊस जोर थोडा जास्त राहील मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय परभणी जरी बोरी जिंतूर सैलू तसं या ठिकाणी पातळी सर्वत्र मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शकत आहे नांदेड वागाळामध्ये बघितला असता नांदेड वागाळाच्या पूर्व बाजूला पाऊस जोर जबरदस्त बघायला मिळू शकतो जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता नांदेड वागळा भोकर पेठ उमरी या परिसरामध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे तसं या ठिकाणी हिमायतनगर उमरखेड या ठिकाणी देखील जबरदस्त पाऊस बघायला मिळू शकतो आहे बासमत पूर्णा तसं या ठिकाणी कंधार मुखेड देगलूर रुद्रूर या ठिकाणी बघू शकता बांसवाडा अंध उदगीर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होई शक्यता आहे आणि या ठिकाणी पाऊसच जर वाढणार याचे मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे नांदेडमध्ये आणि या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे नांदेड वागाळा या ठिकाणी आपल्याला मुसळधार पाऊस काही भागामध्ये बघायला मिळू शकते आणि मित्रांनो हे कमी दाबाचे क्षेत्र काही थोडे थोडेफार बाजूला देखील होऊ शकते त्यामुळे आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये या ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता जास्त प्रमाणात राहण्याची शक्यता आहे आणि याचा परिणाम आपल्याला हिंगोलीमध्ये देखील जाणवायला बघायला मिळू शकतो मित्रांनो जाणवू शकतो या ठिकाणी हिंगोली कळमनुरी तसेच या ठिकाणी आसपासच्या लगतच्या सर्व परिसरामध्ये या ठिकाणी अंदाह तसेच या ठिकाणी बघू शकता मित्रांनो हिंगोली कळमनोरी सापतगाव या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब